नमस्कार, मी कोमल कोमल व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे दाल तडका। दाल तडका बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। मी इथे एक वाटी तूर डाळ कुकरला अर्धा चम्मच हळद टाकून 4 ते 5 शिट्ट्या लावून घेतलेली आहे। हे पहा, आता मी गॅसवर एक कढई ठेवत आहे। त्या कढईत मी 1 चम्मच तेल घालून त्याला छान गरम होऊ देणार आहे। हे पहा, तेल माझं गरम झालेलं आहे। त्यात मी मोहरी घालत आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। हे पहा, माझी मोहरी छान तडतडली आहे। त्यात मी आता जिरी घालणार आहे। जिरी पण मी माझी तडतडली आहे। आता मी त्याच्यात 3 ते 4 कढीपत्ता घालणार आहे। हे पहा, कढीपत्ता पण छान कढलेला आहे। त्यात मी लसूण घालणार आहे। मी बारीक ठेचून लसूण घेतलेला आहे। हे पहा, ठेचलेला लसूण आहे, मी खलबत्त्यात ठेचलेला आहे। हे पहा, त्यानंतर मी कांदा घालत आहे। 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा। कांद्याला छान लालसर सोनेरी कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचा। कांदा छान लालसर कलर येईपर्यंत परतून झाल्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घालत आहे। हिरव्या मिरच्याला पण छान परतून घ्यायचं तेलामध्ये। हे पहा, हिरव्या मिरच्या पण छान परतल्यानंतर मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालत आहे। टोमॅटोला पण छान तेलात परतून घ्यायचं। हे पहा, टोमॅटो छान शिजलेला आहे, हलवून घ्यायचं। माझा टोमॅटो शिजलेला आहे। हे पहा, आता मी ह्याच्यात मसाले ॲड करणार आहे। 1/2 चम्मच धने पावडर घालत आहे। 1/2 चम्मच लाल तिखट घालत आहे। 1/2 चम्मच गरम मसाला घालत आहे। 1/2 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे। हे पहा, सगळ्या मसाल्याला छान तेलात परतून घ्यायचं। हे पहा, आता याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं। आपले मसाले छान शिजलेले आहेत। आता मी झाकण काढत आहे आणि याला हलवून घेत आहे। एकदा आपलं झालेलं आहे मसाला तयार, आता आपण याच्यात डाळ टाकून घेऊयात। हे पहा, मी डाळ कुकरला 3 ते 4 शिट्या लावून घेतलेल्या होत्या ते घालत आहे। हे पहा, आता याला छान हलवून एकजीव करून घ्यायचा, मसाले मिक्स करायचे डाळीमध्ये। हे पहा, इथे छान कलर आलेला आहे माझ्या डाळीला। तेल पण छान सुटलेलं आहे। आता याच्यात मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे। पहा, मिठाला पण छान हलवून घ्यायचं, मिक्स करायचं। हे पहा, आपली डाळ तयार आहे। आता आपण तडका घालणार आहोत, त्याचा तडका बनवून घेऊयात। मी इथे 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्याच्यात मी लसूण घातलेला आहे, अख्खा लसूण आहे। लसूण छान कढून घ्यायचा। लसूण कढल्यानंतर 2 ते 3 लाल मिरची मी घालत आहे त्याच्यात। मिरचीला पण छान कढून घ्यायचं। कढलेला हे मी आता डाळीमध्ये टाकून घेत आहे। हे पहा, खूप छान तडका टाकून घेतलेला आहे डाळीत। आता मी याला थोडंसं हलवून घेते। हे पहा, आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आपला दाल तडका। हे पहा, माझी रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला पण विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीसोबत मी पुन्हा भेटीन. तोपर्यंत बाय बाय.